सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यात रब्बी पिके बहरलेली असताना वातावरण बदलाचा फटका या पिकांना बसत आहे। ढगाळ वातावरणाचा गहू आणि हरभरा पिकांवर परिणाम जाणवत आहे। त्यात 2,42,873 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांवर धुक्याचं संकट ओढावलं असून धुके सातत्यानं राहिल्यास उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीय। जिल्ह्यात रब्बीचे सरासरी पेरणी क्षेत्र 2,27,213 हेक्टर आहे। यावर्षी जिल्ह्यात ओलिताची चांगली सोय असल्यानं रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र वाढलंय। त्यामध्ये गहू हरभरा पिकांसह एकूण रब्बी पेरणी 2,42,873 हेक्टर क्षेत्रात झाली आहे। त्यापैकी सर्वाधिक पेरा हा हरभरा आणि गव्हाचा आहे। काही प्रमाणात कांदासह भाजीपाला सुद्धा आहे। मात्र जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून हवामानात अचानक बदल जाणवत असून धुक्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे हरभरा तसेच गहू पिकाची फुले करपून जात आहेत। परिणामी गव्हावर तांबेरा रोगाचे आक्रमण होण्याची दाट शक्यता असून हरभरा पिकही धोक्यात सापडलंय। वाढत्या धुक्यामुळे रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। कालपासून अचानक वातावरण खराब झाल्याने धुके पडले आणि यामुळे हरभरा पिकाचं नुकसान होत आहे। हरभरा खालून सुकत आहे। मागील महिन्यात असंच वातावरण तयार झाल्याने तूर पिकेचं नुकसान झालं। आता हरभऱ्याचं नुकसान होत आहे। यामुळे शेतकरी संकटात आला आहे। तरी शासनाने याकडे लक्ष देऊन याचा सर्वे करून शेतकऱ्यांना मदत करावी। संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात असंच हरभऱ्याचं नुकसान होत आहे। सिटी न्यूज बुलढाणा।